बघा कालपर्यंत आपण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ बघितलं, त्यातले काही पॉइंट जे आहे ते बाकी आहे. आता बघा आपण संसदीय शासन व्यवस्था घेतली, केंद्रीय आणि झालं का तुमचं काय गोष्टी चालू आहे, काय बोलता तुम्ही, कमाल आहे बा. बघा संसदीय शासन व्यवस्था घेतली ब्रिटनच्या मॉडेलवरून, ठीक आहे. आता ब्रिटनमध्ये काय आहे की ब्रिटनमध्ये तुम्हाला दोन मॉडेलचे फरक सांगितलेले आहे. तिथे जे आहे ते राजसत्ताक आहे, आपण प्रजासत्ताक आहोत. दुसरी गोष्ट, तिथे मंत्र्यांची स्वतंत्र न्यायिक जबाबदारी आहे, आपल्या इथे तशी न्यायिक जबाबदारी नाहीत. पुन्हा एक फरक यांच्यामध्ये असा दिसून येतो की ब्रिटनमध्ये पंतप्रधान किंवा मंत्री म्हणून नियुक्त व्हायचं असेल तर फक्त लोअर हाऊसचा म्हणजे कनिष्ठ सभागृहाचाच सदस्य असलेला व्यक्ती काय बनू शकते, मंत्री किंवा पंतप्रधान. म्हणजे ब्रिटनमध्ये कनिष्ठ सभागृहाचा सदस्य असलेला व्यक्तीच काय होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो. ठीक आहे, परंतु भारतामध्ये काय बदल आहे मग, भारतामध्ये कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेलाही व्यक्ती पंतप्रधान किंवा मंत्री म्हणून नियुक्त होऊ शकते. किती दिवसापर्यंत, 6 महिन्यापर्यंत. आणि 6 महिन्यामध्ये कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व स्वीकारावं लागतं. असं गरजेचं नाही की तो कनिष्ठच सभागृहाचा असला पाहिजे, वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असताना सुद्धा काय होऊ शकतो, मंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, मनमोहन सिंग, त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आहे का, ते कंटिन्युअसली राज्यसभेचे सदस्य होते आणि राज्यसभेचे सदस्य असताना सुद्धा काय झाले, पंतप्रधान झाले. ठीक आहे, तर भारतामध्ये काय आहे, कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेलाही व्यक्ती मंत्री होऊ शकतो. नसलेलाही व्यक्ती मंत्री होऊ शकतो. किती दिवसापर्यंत पण, ओनली 6 मंथपर्यंत, 6 मंथपर्यंत. मग काय करावं लागतं, 6 महिन्याच्या आत, 6 महिन्याच्या आत कोणत्याही सभागृहाचं म्हणजे कोणत्याही, म्हणजे याच्यामध्ये दोन्ही येते, एक तर लोकसभा किंवा राज्यसभा किंवा लोकसभा सदस्यत्व मिळवावे. ठीक आहे, आणि सपोज जर 6 महिन्याच्या आत त्याला सदस्यत्व मिळालं नाही तर त्याचं मंत्रीपद किंवा पंतप्रधानपद आपोआप रिक्त होईल. ठीक आहे, तर इथे काय आहे हा फरक तुम्हाला दोन स्टेटमेंटमध्ये टाकून देईन. ठीक आहे, की ब्रिटनमध्ये कोणत्याही जे आहे कनिष्ठ सभागृहाचा सदस्य असलेलाच व्यक्ती मंत्री होऊ शकतो, बरोबर आहे, आणि भारतामध्येही कनिष्ठ सभागृहाचा सदस्य असलेला व्यक्तीच मंत्री होऊ शकतो. तर हे स्टेटमेंट चुकीचं होईल, कारण भारतामध्ये कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेलही. ठीक आहे, आता आपल्या इथे राज्य स्तरावर सुद्धा काय आहे, तशी सिस्टीम घेतली आपण, संसदीय शासन. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा ना, उद्धव ठाकरे आहे माजी मुख्यमंत्री, ते कुठल्या सभागृहाचे सदस्य होते का, डायरेक्ट मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि 6 महिन्याच्या आत वरिष्ठ सभागृहाचं म्हणजे विधान परिषदेचं सदस्यत्व घेतलं. ठीक आहे, तसं मनमोहन सिंग सुद्धा तुम्हाला माहीत असेल ना, ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, बुक वाचलं का, त्याच्यामध्ये दिलं आहे ना, ते ॲक्सिडेंटली प्राईम मिनिस्टर झाले होते ना, त्यांचं काही असं हे होतं का, पहिलेपासून डिसायडेड की पंतप्रधान होणार आहे, मग त्यांना राज्यसभेचं काय दिलं होतं, सदस्यत्व दिलं होतं. ते त्यांच्या टोटल 10 वर्षाच्या प्राईम मिनिस्टरच्या काळामध्ये ते कोणाचे राज्यसभेचे सदस्य होते, लोकसभेचे नाही, त्यांनी निवडणूक लढवलेली नाही आहे लोकसभेची. ठीक आहे, तर हे ब्रिटन आणि भारताच्या मॉडेलमधला फरक तेवढा लक्षात ठेवा. ठीक आहे, हे सेम असंच जे आहे ते राज्यस्तरावर आहे, फक्त काय होणार, तिथे पंतप्रधानाच्या जागेवर मुख्यमंत्री येणार. अभ्यास खूप कमी आहे, तुम्ही एकदा संसदीय मॉडेल चांगलं केलं की राज्य विधिमंडळाचं मॉडेल आपोआप लक्षात येतं, कारण सेम आहे, काहीच बदल नाही आहे, जो बदल आहे तेवढा लक्षात ठेवायचा बस. ठीक आहे,
काय झालं? इकडला लाईट लावा ना तुम्ही. त्यानंतर बघा की मंत्रिमंडळाची रचना ठीक आहे. या रचनेपेक्षा आपण मंत्रिमंडळाला असलेले विशेषाधिकार बघू. बघा या विशेषाधिकारामध्ये कशा कशाचा समावेश होतो, कोणत्या कलमानुसार विशेषाधिकार प्राप्त आहे. कलम किती आहे? 88 मध्ये काय दिलं आहे? मंत्री आणि महान्यायवाद्याचे विशेषाधिकार, स्पेशल राईट्स आहे ना त्यांना. मग कुठले विशेषाधिकार आहे? तर पहिला विशेषाधिकार आहे कोणत्याही सभागृहात उपस्थित राहण्याचा. म्हणजे बघा ते लोअर हाऊसचे म्हणजे लोकसभेचे जरी सदस्य असेल तरी राज्यसभेमध्ये उपस्थित राहू शकते. ठीक आहे. कोणत्याही सभागृहात उपस्थित राहण्याचा अधिकार, कोणत्याही सभागृहात उपस्थित राहण्याचा अधिकार. दुसरी गोष्ट आहे याच्यासोबतच कोणता अधिकार आहे? कोणत्याही सभागृहात उपस्थित राहण्याचा आहे. कामकाजात भाग घेण्याचा दोन्ही सभागृहाचा, हाच अधिकार जो आहे महान्यायवाद्याला पण उपलब्ध आहे, कामकाजात भाग घेण्याचा. त्यानंतर तिसरा कोणता आहे? कोणत्याही सभागृहात भाषण करण्याचा. भाषण करण्याचा अधिकार. बघा कोणत्याही म्हणजे संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये ते उपस्थित राहू शकते. ठीक आहे. दोन्ही सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकते. त्यानंतर तिथे भाषण करण्याचा सुद्धा अधिकार आहे त्यांना. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, परंतु ज्या सभागृहाचे सदस्य आहेत त्याच सभागृहात मतदान करता येते. म्हणजे लोकसभेचा सदस्य आहे तो राज्यसभेच्या कामकाजात भाग घेईल, तिथे उपस्थित राहील, भाषण देईल, परंतु मतदान करायची जेव्हा वेळ येईल तेव्हा तो फक्त लोकसभेमध्ये मतदान करू शकते. राज्यसभेत करू शकते का? नाही. ठीक आहे. तर ज्या सभागृहाचा सदस्य आहे तिथेच मतदान करता येते. आणि समजा असं झालं की दोन्ही सभागृहाचा सदस्य नाही तर मग मतदान करू शकेल का? कुठेच मतदान करता येणार नाही. ज्या सभागृहाचा सदस्य आहे फक्त त्याच सभागृहात मतदान करता येते. ठीक आहे. त्याच सभागृहामध्ये मतदान करता येते. ही बाब खूप इम्पॉर्टंट आहे. आता एक मी तुम्हाला हे देते, अविश्वास प्रस्ताव दाखल करायचा आहे. कुठे दाखल केला जातो तो? लोकसभेमध्ये. अविश्वास प्रस्ताव माहीत आहे ना, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या विरुद्ध, ज्या 2019 बिफोर कोणी आपल्या राहुल गांधींनी जे आहे ते दाखल केला होता. ठीक आहे. 198 कलमामध्ये त्याची जे आहे ते तरतूद आहे. 198 कोणतं घटनेचं नाही, कामकाजाचं, संसदीय कामकाज नियमाचं 198. आता त्याच्यामध्ये काय दिलं आहे? अविश्वास प्रस्ताव केवळ कुठे दाखल करता येतो? लोकसभेमध्ये. कारण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कोणाच्या जे आहे ते बहुमताने होते? लोकसभेच्या. त्याच्यामुळे मग लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल केला. आता गोष्ट अशी आहे की पंतप्रधान हे लोकसभेचे सदस्य नाही. फॉर एक्झाम्पल ते मनमोहन सिंग आहे. मनमोहन सिंगांच्या विरुद्ध जे आहे, म्हणजे 2004-14 ते प्राईम मिनिस्टर होते ना, तर त्या काळामध्ये जे आहे ते लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव दाखल केला. आता प्राईम मिनिस्टर हे राज्यसभेचे सदस्य आहे, लोकसभेचे सदस्य नाही, तर ते अविश्वास प्रस्तावावर मतदान करू शकणार की नाही? करू शकेल का? बरं, हो म्हणणारे किती जण आहे? हात वर करा. त्यांच्याच विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आहे. बरं, मग ते मतदान करू शकेल का? प्राईम मिनिस्टर आहे देशाचे, करू शकेल का? हो वाला कोणी आहे का?
हात वर करा ना, काय भीता तुम्ही? फाशीची शिक्षा वगैरे नाही आहे, सश्रम कारावासही नाही आहे. हो करू शकेल कोणतरी हात वर केला ना? असा करून असा नाही करायचा पटकन, म्हणजे होय ना नाही काही समजणार नाही ना, पटकन बाजू बदलवायची असं नाही करायचं. तुम्ही असं काय बरं करता, बहती गंगा मे हात धो, हां प्रवाहात कोणी हो म्हणलं तर मागून सूर लावायचा, कोणी म्हटलं ते समजलंच नाही पाहिजे, है ना? बरं नाही म्हणणारे किती आहे? करू शकणार नाही एकच जण, आणि बाकी लोक होय नाही 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 बीच मे, है ना? मेजॉरिटी घेऊ ना आपण. नाहीवाले किती लोक आहे? बघा ते पंतप्रधान जे आहे ते लोकसभेमध्ये मतदान करू शकणार नाही, कारण मी इथे लिहून दिलं आहे ना, ज्या सभागृहाचा सदस्य आहे फक्त त्याच सभागृहात त्यांना काय करता येते, मतदान करता येते. मग अर्धे मंत्री जर कुठचे राज्यसभेचे सदस्य असेल तर त्यांच्या विरुद्धचा जरी अविश्वास प्रस्ताव असेल तरीसुद्धा ते मतदान करू शकणार नाहीत. आणि आयोग असंच टाकते तुम्हाला स्टेटमेंट वाईज, ठीक आहे? तर ते लक्षात ठेवा, ज्या सभागृहाचा सदस्य आहे त्याच सभागृहामध्ये त्यांना काय करता येते, मतदान करता येते, हे खूप इम्पॉर्टंट आहे, बाकी याच्यात करता येत नाही. आता हे जे अधिकार आहे कलम 88, हे कोणाकोणाला आहे? मंत्री आणि महान्यायवादी म्हणजे ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया यांचे विशेष अधिकार आहे. मग आता मला सांगा की हे झाले मंत्र्यांचे अधिकार, पण आता समोर जाऊन आपण 76 काय बघणार आहे? महान्यायवादी. मग महान्यायवादी कुठे मतदान करू शकेल? समोर बघणारच आहे आपण, ठीक आहे? लोकसभेत, राज्यसभेत की कुठे? कुठेच नाही. बघा महान्यायवाद्याला सुद्धा विशेष अधिकार आहे, दोन्ही सभागृहात उपस्थित राहू शकते, तिथे भाषण करू शकते, कामकाजात भाग घेऊ शकते, कुठली संसदीय समिती असेल तर त्याचा सदस्य पण होऊ शकते, परंतु त्याला कुठेच मतदान करता येत नाही, कारण तो कोणत्याच सभागृहाचा सदस्य नसतो. त्याच्यामुळे त्याला बाकी सगळे राईट्स आहे, फक्त विशेषाधिकार आहेत, फक्त काय नाही, मतदानाचा विशेषाधिकार नाही, हे डोक्यात ठेवायचं, बरोबर? कारण 4 स्टेटमेंट जर तुम्हाला महान्यायवाद्याविषयी आले, किंवा सेम असंच 165 काय महाधिवक्ता, तर त्याच्यामध्ये सेम आहे ना. बघा इथे जे आहे ते 88 अधिकार दिले आहे, तिथे 177 दिले आहे, सेम आहे, काहीच बदलणार नाही. फक्त इथे काय होणार, इथे महान्यायवादी आलं, तिथे काय येईल? महाधिवक्ता, ठीक आहे? एवढाच बदल आहे फक्त. तर त्याला जे आहे महाधिवक्ता असो की महान्यायवादी, त्याला मतदानाचा अधिकार नसतो, ठीक आहे? तर पुढे आपण महान्यायवादीच बघणार आहे, हे एवढं लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला प्रश्न पडेल, ठीक आहे? कारण तिथे कन्फ्यूज होतो ना आपण, आणि जिथे कन्फ्युजन तिथे MPSC प्रश्न. ठीक आहे, नेक्स्ट आहे महान्यायवादी. पहिले कोण होते? कोण होते? ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया. तरतूद कोणत्या कलम आहे? कलम 76. आता बघा महान्यायवादी पदाची तरतूद, त्यानंतर पदाची शपथ, पदाची जे आहे ते पात्रता, त्यानंतर वेतन भत्ते, हे सर्व काही एकाच कलमामध्ये दिलं आहे, 76, ठीक आहे? मग आपण पहिले बघू इथे पदाची तरतूद. देशाचा एक महान्यायवादी असेल, ठीक आहे, केंद्रीय पातळीवर, आणि तो केंद्रीय मंत्रिमंडळाला लीगल ॲडवायझर असेल, कायदेशीर सल्लागार राहील, ठीक आहे? आता बघा पदाची तरतूद केलेली आहे, इथे जे आहे ते देशाचा एक महान्यायवादी आहे अशी एक तरतूद आहे, ठीक आहे? त्यानंतर जे आहे नियुक्ती, आपण एक एक पॉइंट बघू याच्यातला. नियुक्ती, आता नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती, ठीक आहे? त्यानंतर पात्रता, पात्रता काय आहे? सर्वोच्च म्हणजे SC सुप्रीम कोर्टाचा काय असलं पाहिजे? बघा SC म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे, ठीक आहे? शेड्यूल कास्ट नाही, SC न्यायाधीश होण्याची पात्रता आहे. आता मला सांगा SC न्यायाधीश होण्याची काय पात्रता आहे? काय आहे तो राष्ट्रपतीचा? बघा बाकी सगळ्या पात्रतेमध्ये एक पात्रता ऍड होते जी हायकोर्टाला लागू नाही, तो निष्णात कायदे पंडित असावा. म्हणजे याचाच अर्थ ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया जेव्हा नियुक्त होईल तेव्हा तो राष्ट्रपतीच्या मते कसा असला पाहिजे? देशातला निष्णात कायदे पंडित असला पाहिजे. निष्णात म्हणजे काय? एकदम हुशार कायदे पंडित, ठीक आहे? जसा सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होण्यासाठी निष्णात कायदे पंडित असण्याची गरज आहे,
ठीक आहे, अशीच नुसती LLB ची डिग्री घेतलेला नाही, त्याच्यामध्ये त्याला प्रॉपर जे आहे ते निष्णात कायदेपंडित असण्याची एक तरतूद त्याच्यामध्ये टाकली आहे. कोणाच्या मते? राष्ट्रपतीच्या मते. ठीक आहे, तसंच जे आहे हायकोर्टाला अशी तरतूद नाही आहे. हायकोर्टाचा न्यायाधीश होण्यासाठी काही निष्णात कायदेपंडित नको. आता इथे बघा, SC चा न्यायाधीश होण्याची पात्रता आहे, म्हणजे याचाच अर्थ याला जी पात्रता लागू आहे तीच पात्रता कोणाला लागू आहे? या अटर्नी जनरल ऑफ इंडियाला. ठीक आहे, त्यानंतर जे आहे यांचा पदावधी काय आहे? राष्ट्रपतीची मर्जी. आता बघा, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहील, ही झाली तरतूद. ठीक आहे, कळतं ना तुम्हाला तरतूद काय आहे आणि संकेत परंपरा काय आहे? ठीक आहे, बघा, घटनेमध्ये ज्याची जे आहे नोंद केली आहे त्याला प्रोव्हिजन्स म्हणतात. त्याचं उल्लंघन झाल्यास तुम्ही जे आहे कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये जे आहे ते आक्षेप घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे घटनेमध्ये तरतूद आहे अमुक अमुक असायला पाहिजे, तर ती काय झाली? तरतूद असेल तर तरतुदीचं उल्लंघन करता येत नाही. ठीक आहे, सत्तेमध्ये बसणाऱ्या लोकांना तरतुदींचं उल्लंघन करता येत नाही, परंतु असा संकेत असतो की मागच्या वर्षी असं झालं तर पुढच्या वर्षीही असंच करायचं. ठीक आहे, असा जो आहे तो संकेत आहे. जसं समजा हिंदू धर्मामध्ये संकेत आहे काय की स्त्रिया, बघा संकेत आणि तरतूदमधला फरक काय आहे. समजा कायद्यानुसार असं ठरवलं आहे का हिंदू धर्मामध्ये जे आहे ते वारसा हक्कानुसार स्त्रीला जे आहे ते प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळेल, ही काय झाली? तरतूद. असं जर कोणी दिलं नाही तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता, कारण काय आहे? कायदेशीर तरतूद. पण संकेत आहे की काय, एका हिंदू धर्मातली स्त्री असून तिनं वटसावित्रीला पुरुषासाठी उपास ठेवायचा, हा काय आहे? संकेत आहे. पूर्वापार सांगत आहे आपण करून राहिलो ते. आता एखाद्या स्त्रीनं ठेवला नाही, कोणी त्याच्यावर कायदेशीर केस करू शकते का? करू शकते का? कारण ही काय आहे? संकेत परंपरा. मग संकेत किंवा परंपरा असेल म्हणजे पूर्वापार असं चालू आहे ते चालू आहे. मुलीनीच जे आहे ते मुलाच्या घरी जायचं विवाह करून चालू आहे ना ही परंपरा, कुठे कायदेशीर तरतूद आहे का? मग ते चालू आहे तर चालू आहे, त्याचं उल्लंघन होऊ शकतं ना? होऊ नाही शकत का? एखादी मुलगी असून ते मुलाला आणू शकते घरी? आणू नाही शकत का? होऊ शकते ना असं? ठीक आहे, तर ही याला म्हणतात संकेत किंवा परंपरा. ठीक आहे, संकेत किंवा परंपरा असेल त्याचं उल्लंघन होऊ शकते, पण तरतुदी असेल त्याचं उल्लंघन करता येत नाही. तसं बघा, घटनेमध्ये पण तरतुदी दिल्या आहे त्याचं उल्लंघन करता येत नाही, परंतु काही संकेत आणि परंपरासुद्धा आहे. जसं काय आहे की जेव्हा जे आहे आपले हे महान्यायवादी आहे, तर पंतप्रधान मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यावर महान्यायवाद्यांनी सुद्धा जे आहे ते राजीनामा देऊन घराकडे जायचं, अशी काय आहे? संकेत किंवा परंपरा. का आहे? कारण त्यांची नियुक्ती कोणी केलेली असते? पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या शिफारसीनेच राष्ट्रपती करतात. ठीक आहे, आपल्या मर्जीनं करते का? नाही. त्याच्यामुळे त्यांचं जे आहे ते सरकार गेलं तर आपोआप जे आहे ते महान्यायवाद्यांनी घरी जावं, अशी काय आहे? संकेत परंपरा. आता अशी परंपरा आहे, समजा उद्या आपलं जे केंद्रीय जे आपलं कार्यकारी मंडळ आहे म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांनी जे आहे ते आता मोदीजींचं मन भरलं आणि राजीनामा देऊन दिला, ते घराकडे गेले, तर आता कोण आहे? आपले अटर्नी जनरल तुषार मेहता आहे ना, महान्यायवादी तुषार मेहता आहे ना सध्या. तर तुषार मेहतांनी पण राजीनामा द्यावा असा काय आहे? संकेत आहे. पण ठीक आहे, तुषार मेहताला वाटत नाही द्यायचं मला राजीनामा, जबरदस्ती आहे का? पण ही काय आहे? संकेत परंपरा. मग त्याचं उल्लंघन होऊ शकते. जसं मी तुम्हाला सांगितलं ना की मुलीनेच मुलाच्या घरी विवाह करून जावं, हे जे आहे ते परंपरा आहे, कुठे लिहिलेलं नाही, तर याच्यात बदल होऊ शकते, उल्लंघन होऊ शकते. तर सांगायचं काय आहे की घटनेमध्ये काही गोष्टी संकेत म्हणून दिलेल्या आहे, पूर्वापार असं चालत आहे म्हणून त्या समोर जाऊन परंपरा म्हणून फॉलो केल्या जाते, पण त्याचं उल्लंघन होऊ शकते अशी काही जबरदस्ती नाही. परंतु हे जे आहे ह्या सगळ्या घटनेतल्या तरतुदी आहे, त्या तरतुदीचं उल्लंघन करता येत नाही. मग तुम्हाला आयोग काय देते? की संकेत आणि तरतुदी या दोन्ही गोष्टी एकत्र देते आणि वर लिहून देते तुम्हाला की खालीलपैकी घटनात्मक तरतूद कोणती, तर ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की तरतूद कोणती आणि संकेत परंपरा कोणती. आता संकेत किंवा परंपरा काय आहे? की मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास ठीक आहे, AGI म्हणजे अटर्नी जनरल ऑफ इंडिया सुद्धा राजीनामा देतात. आता गरजेचं नाही आहे दिला पाहिजे म्हणून. एखादी व्यक्ती असेल, बेश्रम नाही जायचं मला, तुम्ही जा घराकडे, मी नाही जाणार, कशाला पगार सोडू बा, नाही जाणार ते. ठीक आहे, देतात. हा काय आहे? परंपरा आहे. त्याच्यामुळे ते परंपरांचं उल्लंघन होऊ शकते, त्या फॉलोच केल्या पाहिजे असं गरजेचं नाही. ठीक आहे, त्यानंतर
त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर कोणाकडे देणार राजीनामा? राष्ट्रपतीकडे. कारण नियुक्ती कोणी केली आहे? राष्ट्रपतीने. त्याच्यामुळे राजीनामा सुद्धा कुठे दिला जाईल? राष्ट्रपतीकडे. त्यानंतर वेतन भत्ते कशाद्वारे मिळते त्यांना? वेतन भत्ते कसे मिळतात? राष्ट्रपतीच्या मर्जीने. ठीक आहे, असं काही संसदीय कायदा होत नाही, संसदीय कायद्याने मिळत नाही. त्यांना राष्ट्रपतींनी ठरवलेले जे वेतन भत्ते आहे तेच वेतन भत्ते मिळतात. म्हणजे राष्ट्रपती निर्धारित वेतन भत्ते मिळतात, मर्जीपेक्षा राष्ट्रपती निर्धारित. निर्धारित म्हणजे ठरवलेले, राष्ट्रपती जे ठरवेल ते वेतन भत्ते मिळणार. राष्ट्रपती निर्धारित वेतन भत्ते, त्यासाठी संसदीय कायदा होत नाहीत, हे पण गोष्ट लक्षात ठेवा. आता इथं साध्या गोष्टीत एक लक्षात ठेवायचं आहे की महान्यायवादी म्हटलं का सगळ्या गोष्टी कोण ठरवणार आहे? राष्ट्रपतीची मर्जी, राष्ट्रपती ठरवणार आहे, बाकी दुसरं काहीच नाही आहे. ठीक आहे, त्याची नियुक्ती राष्ट्रपती करते, राजीनामा राष्ट्रपतीकडे दिला जातो. ठीक आहे, पदावधी काय आहे? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मर्जी गेली, पद गेलं. ठीक आहे, त्यानंतर काय आहे? त्याचे वेतन भत्तेसुद्धा राष्ट्रपतीच ठरवतात. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथे कोण ठरवते? राष्ट्रपती, एका शब्दामध्ये सांगायचं झाल्यास. आणि राष्ट्रपतीची मर्जी म्हणजेच कोणाची असते त्याच्या मागे? पंतप्रधान प्लस मंत्रिमंडळाची. ठीक आहे, लिहिलंय का हे? ठीक आहे, आता कलम 88 नुसारचे जे आहे ते विशेषाधिकार यांना पण प्राप्त आहे, मंत्री आणि महान्यायवादी दोघांनाही मिळतात. ठीक आहे, मग काय काय आहे तर ते पुन्हा तेच. ठीक आहे, कोणत्याही म्हणजे संसदेच्या, बघा, संसदेच्या कोणत्याही सभागृहात ठीक आहे उपस्थित राहू शकते, उपस्थित राहण्याचा. ठीक आहे, दुसरी गोष्ट, भाषण करण्याचा त्यानंतर. तिसरी गोष्ट, कामकाजात भाग घेण्याचा. कामकाजात भाग घेण्याचा त्यानंतर. ठीक आहे, संसदीय समितीचा सदस्य होण्याचा. ठीक आहे, अधिकार आहे, एवढे अधिकार प्राप्त आहे त्याला, विशेष अधिकार. परंतु परंतु काय? कुठेच मतदानाचा अधिकार नाही. परंतु हे हायलाईटच करून लिहा, चांगलं रेड पेन असेल तर त्यांना हायलाईट करा. परंतु मतदानाचा अधिकार नाही, बघा, कुठेच तो मतदान करू शकत नाही. परंतु मतदानाचा अधिकार नाही, हे सगळे मंत्र्यांना असणारे सगळे अधिकार याला प्राप्त आहे. फक्त दोघांच्या अधिकारामध्ये फरक काय आहे की मंत्र्यांना ज्या सभागृहाचा सदस्य आहे तिथे मतदान करता येतं आणि याला कुठेच मतदान करता येत नाही, कारण हा कुठलाच सदस्य नसतो. ठीक आहे, सेम असंच आहे 165 मध्ये महाधिवक्ता आणि 177 मध्ये हेच अधिकार आहे. फक्त इथं महान्यायवादाच्या जागेवर काय येईल? महाधिवक्ता. बस काही नाही, अभ्यास जर तुम्ही करा ना तर अर्धाच करावा लागतो. एक वेळा संसद हे बाकीचं सगळं चांगलं केलं की तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायची गरजच नाही आहे. सेम आहे, फक्त बदल काय आहे तेवढा लक्षात ठेवायचा. पॉलिटी खूप सोपा विषय आहे, फक्त शब्दांकडे लक्ष ठेवावं लागते. एवढ्या लेट का बरं येत आहे? किती वाजले आज? तसंही तर बॅच लेट चालू झाली. ठीक आहे, आता महान्यायवादी पदाचं जे आहे स्थान काय आहे, कार्य काय आहे, अधिकार काय आहे. ठीक आहे, त्याचे कार्य काय आहे, कशासाठी नियुक्त केलं आहे बा? तर बघा, कोणत्याही खटल्यात
कोणत्याही खटल्यात जिथे काय भारत सरकार जिथे भारत सरकार संबंधित आहे तिथे भारत सरकारची बाजू मांडणे। बघा कोणताही खटला असो जो भारत सरकारच्या विरुद्ध आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विरुद्ध आहे, तिथे काय करायची भारत सरकारची बाजू मांडायची। ठीक आहे, भारत सरकारच्या बाजूने वकील म्हणून कोण काम करेल? ठीक आहे, ठीक आहे। त्यानंतर पुन्हा हा काय आहे, आता बघा महान्यायवादी काही एकदम सरकारी सेवक नाही आहे, त्याला पूर्ण वेळ वकिली जे आहे ते करावी लागते, पूर्ण वेळ काम करणाराही व्यक्ती नाही आहे, आणि त्याला जे आहे प्रायव्हेट खाजगी वकिली करण्यावरही बंधन घातलेलं नाही। बघा तो भारत सरकारचा, ठीक आहे, आपण सरळ सरळ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिहू, पूर्ण वेळ नोकर नाही, तो सरकारी सेवक सुद्धा नाही, आणि त्याच्यावर खाजगी वकिली करण्यापासून खाजगी वकिली न करण्याचे बंधन सुद्धा नाही। उदाहरण आपल्याकडे आत्ताच रिसेंट हे आहे, आता मला सांगा फक्त तुषार मेहताच आहे ना आत्ता अटर्नी जनरल? ठीक आहे, आता लक्षात घ्या, बघा तो भारत सरकारचा पूर्ण वेळ काय नाही, नोकरही नाही आहे। ठीक आहे, जेव्हा भारत सरकारची बाजू मांडण्याचं काम येतं, मग ते सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो की कोणतं जिल्हा न्यायालय असो, तेव्हा त्यांनी काय उपस्थित राहायचं, सरकारची बाजू मांडायची। तो सरकारी सेवक सुद्धा नाही, सरकारी सेवक जर असता तर राष्ट्रपतीच्या मर्जीनं पद धारण केलं असतं का? नाही। जसं फॉर एक्झाम्पल प्रशासकीय सेवेतले लोक, जसं राज्य लोकसेवा आयोगातले किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाने नियुक्त केलेले लोक आहे, त्यांना असंच काढू शकते का कोणीही पदावरून? त्याच्यासाठी विशिष्ट प्रोसेस आहे, त्या प्रोसेसनीच त्यांना पदावरून काढता येतं। असं जर हा सरकारी सेवक असता, शासकीय सेवक असता, तर असं संरक्षण याला पण असतं, पण तसं संरक्षण आहे का? नाही। म्हणजे मग हा सरकारी सेवकसुद्धा नाही, आणि त्याच्यावर बघा कोणत्याही प्रकारची खाजगी वकिली न करण्याचं सुद्धा बंधन नाही। ठीक आहे, म्हणजे त्याला खाजगी वकिली करता येते। आता फॉर एक्झाम्पल, आता तुषार मेहता हे भारत सरकारचे महान्यायवादी आहे, त्यांचं काम काय, भारत सरकारची बाजू मांडणं। तर झालं काय, सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्या इथलं महाराष्ट्र याच्यामधलं पॉलिटिकल जे क्रायसिस आहे ते कुठे आहे, पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टामध्ये, आहे ना? तर त्या पेंडिंग याच्यामध्ये जे शिंदे आणि शिंदे गटाची जे बाजू आहे ते मांडण्याची जे वकील आहे त्या वकिलामध्ये तुषार मेहतांचं पण नाव आहे। आता तिथे काही भारत सरकार संबंधित आहे का? हा त्यांचा खाजगी आहे, म्हणजे खाजगी वकील म्हणून जे आहे ते कोणाची, शिंदे गटाची जे आहे ते बाजू कुठे मांडत आहे, सुप्रीम कोर्टामध्ये मांडत आहे। म्हणजे याचा अर्थ ते खाजगी वकिली करू शकते, फक्त त्यांच्यावर बंधन काय आहे की खाजगी वकील बनताना कोणावरही जर फौजदारी दोषारोप असेल, तर फौजदारी समजते ना, क्रिमिनल, ठीक आहे, फौजदारी दोषारोप असेल तर त्याची बाजू मांडताना पहिले पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची संमती घ्यावी लागते, आणि त्याच्यानंतरच त्यांना बाजू मांडता येते। फॉर एक्झाम्पल, आता याकूब मेमनला फाशी देणार होते, त्यांनी जर म्हटलं असतं, जे कोणी अटर्नी जनरल होते त्यावेळेस, की मी याकूब मेमनची केस घेतो बा, तर जमलं असतं का? नाही। ज्याच्यावर फौजदारी दोषारोप आहे त्याची केस जर घ्यायची असेल, म्हणजे खाजगी वकिली करल्यावर कुठलं बंधन नाही किंवा केस घेताच येत नाही असं पण नाही, पण फौजदारी दोषारोप असणाऱ्या व्यक्तीची जे आहे तुम्हाला वकीलपत्र घ्यायचं असेल तर त्याच्यापूर्वी कोणाची, भारत सरकारची संमती घ्यावी लागते, तेव्हाच त्याचा वकील बनता येते, अदरवाईज नाही। म्हणजे यांना खाजगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित केलेलं नाही, हे खाजगी वकील पण बनू शकते, म्हणजे तिकडे अटर्नी जनरलचाही पगार घेईन आणि सोबत इकडे खाजगी वकिलीसुद्धा करेल, असं दोन्ही कामं करू शकते, म्हणजे डबल इन्कम, डबल इन्कमवालं पद आहे। ठीक आहे, याप्रमाणे आपण महान्यायवादी बघितलं।
ठीक आहे, आणि ते संसदीय समितीचा सदस्य होऊ शकते, हे पण गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर केंद्रीय कायदे मंडळ, आता केंद्रीय कायदे मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? राष्ट्रपती, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा, या तीन यांनी घटकांनी मिळून काय बनते? आपलं केंद्रीय कायदेमंडळ, ज्याला आपण काय म्हणत असतो? संसद। म्हणजे राष्ट्रपती जे आहे ते केंद्रीय कार्यकारी मंडळाचाही भाग आहे, कारण देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतीच्याच नावाने चालत असतो, आणि ते कायदे मंडळाचाही भाग आहे। का भाग आहे? कारण राष्ट्रपतीच्या सहीशिवाय कोणत्याही विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही, त्याच्यामुळे ते केंद्रीय कायदे मंडळाचा सुद्धा भाग आहेत। ठीक आहे, लिहून घ्या। आता बघा, कलम 79 पासनं सुरुवात होते। केंद्रीय कायदे मंडळाबाबतच्या तरतुदी 79 1 2 3 इथपर्यंत आहे, ठीक आहे, 79 पासनं। आता कलम 79 मध्ये काय दिलेलं आहे? संसद, संसदेची तरतूद आहे। मग संसदेमध्ये कशा कशाचा समावेश होता ते दिलेलं आहे। काय आहे? द्विगृही आहे, आपलं बायकॅमरल सिस्टम आहे, द्विगृही कायदे मंडळ आहे। ठीक आहे, द्विगृही कायदे मंडळ कोणत्या कायद्याने आलं? 1919 पासूनच आहे आपल्याकडे द्विगृही कायदे मंडळ। ठीक आहे, तर या संसदेची तरतूद केली, याच्यामध्ये या तीन लोकांचा समावेश होतो, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा। ठीक आहे, त्यानंतर कलम 80 मध्ये काय आहे? राज्यसभा। ठीक आहे, राज्यसभेमध्ये कशा कशा समावेश होतो बघा। काही जे आहे ते नियुक्त सदस्य, सदस्य संख्या किती आहे, नियुक्त सदस्य किती आहे बघा, 238 आणि नामनिर्देशित सदस्य, राष्ट्रपती नामनिर्देशित करत असतात। ठीक आहे, आणि ते कोणत्या कोणत्या क्षेत्रामधले असतात? कला, साहित्य, शास्त्र आणि काय आहे, चार क्षेत्रामध्ये, क्षेत्रामधून केलं जाते। काय म्हणता तुम्हाला ऐकू आला तरी बरं आहे। 12 सदस्य, ठीक आहे, टोटल किती झाले? 250। ठीक आहे, 250, टोटल 250 आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये किती लोक आहेत? 245च आहे। का? कारण बघा, 12 टोटल आहेत, पण इथे 238च्या जागेवर किती आहे? 233। का? कारण त्याच्यामध्ये जे आहे काही केंद्रशासित प्रदेशांचं जे आहे लोकसंख्या फार कमी आहे, आणि तिथे जे आहे विधानसभा नाही आहे, त्याच्यामुळे काही केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी याच्यामध्ये नाहीत। ठीक आहे, तर आणि याची निवडणूक आहे, याचा निर्वाचक गणामध्ये, म्हणजे राज्यसभेचं जे निवडणूक आहे त्याच्या निर्वाचक गणामध्ये, म्हणजे कोण निवडणुकीत भाग घेऊ शकते राज्यसभेच्या याच्यासाठी? राज्यसभेच्या सदस्यांसाठी निवड करायची आहे, ते कोणाकडून केली जाते? कोणाकडून? आता मला सांगा, राज्यसभेमध्ये कोणाचे प्रतिनिधी असतात? राज्याचे प्रतिनिधी। राज्यसभा आहे ना, तिथे प्रतिनिधी कोणाचे राहणार आहे? राज्याचे। मग राज्याचे प्रतिनिधी अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडले जाणार आहे, आणि राज्याचे प्रतिनिधी कोण निवडून देईल? मग विधानसभांचे सदस्य। ठीक आहे, विधानसभेच्या सदस्यांकडून, कारण विधान परिषदेचे काय येत नाही, कारण विधान परिषद फक्त 6 राज्यांकडे आहे, बाकीच्यांकडे आहे का? नाही। मग कसं काय घेणार आहे त्यांना? विधानसभेच्या सदस्यांकडून निवड होते। बघा, हा प्रश्न तुम्हाला पडू शकते, कारण एवढं मोठं आपल्या महाराष्ट्रामध्ये जी क्रायसिस झाली ते इथूनच झाली आहे, राज्यसभेच्या सदस्याच्या निवडणुकीतून। माहीत आहे ना तुम्हाला, मतं फुटले होते,
तिथून असं सगळं झालं सर्वाधिक सदस्य कोणत्या याचे आहे यूपीचे 31 त्यानंतर सेकंड क्रमांक कोणाचा आहे महाराष्ट्र 19 आणि त्यानंतर बिहार पश्चिम बंगालचे सेम आहेत ठीक आहे बिहार आणि वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल याचे सेम आहे किती आहे सेम 16 ठीक आहे आणि तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकाला येतं 1 2 आणि तिसऱ्या क्रमांकाला तमिळनाडू तमिळनाडूचे किती आहे 18 ठीक आहे हे तमिळनाडू आहे ठीक आहे तर याप्रमाणे आहे आता बघा एक सदस्य असलेले राज्य कोणते असं जर विचारलं तर आसाम सोडून एवढे ईशान्येकडले राज्य आहे टोटल 8 स्टेट आहे ना त्याच्यापैकी आसाम सोडून द्यायचं सगळे ईशान्येकडले राज्य आणि गोवा यांचे किती प्रतिनिधी आहे प्रत्येकी 1 प्रतिनिधी ठीक आहे तर ते मेन्सला वगैरे विचारते प्रिलिम्सला इतकं नाही फक्त हे एवढं लक्षात ठेवा किंवा कोणाला लिहायचं असेल तर लिहून घ्या आसाम सोडून ईशान्येकडलं राज्य ईशान्य म्हणजे आपले 7 सिस्टर स्टेट आहे राज्य प्लस गोवा यांचे किती आहे प्रत्येकी 1 प्रतिनिधी ठीक आहे आता आसाम सोडून म्हटलंय आसामला पकडून नाही मग बाकीचे उरले की कोणते कोणते नागालँड मेघालय मिझोरम त्रिपुरा ठीक आहे त्यानंतर कोण आहे अरुणाचल प्रदेश सिक्कीम हे सगळ्यांचे जे आहे 1 प्रतिनिधी आहे ठीक आहे त्यानंतर बघा पहिले राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे म्हणून राज्यसभेची रचना पहिले दिली आहे 80 आणि 81 कोणाची आहे लोकसभा परंतु राज्याचा जर विचार केला तर राज्य विधिमंडळामध्ये पहिले विधानसभेची दिली मग विधान परिषदेची दिली हा फरक लक्षात ठेवायचा ठीक आहे कलम 81 लोकसभा आता तुम्हाला माहित आहे लोकसभा जी आहे ते लोकांचे प्रतिनिधी गृह आहे प्रत्यक्ष निवडणूक होते ठीक आहे आणि आपल्या इथे मतदाराचं जे आहे ते वय काय 18+ वाले लोक जे आहेत यांच्यासाठी काय करतात मतदान करतात ठीक आहे लोकसभेची हे किती आहे ठीक आहे एकूण 550 आहे प्लस 2 काय राहत होते अँग्लो इंडियन पण आता 2 अँग्लो इंडियन राहील का नाही ते जे आहे ते घटनादुरुस्तीने काय करण्यात आलं बदल करण्यात आलं 550 पैकी किती राज्याचे आहे आणि किती याचे आहे ठीक आहे आता बघा 530 जे आहे ते राज्यांचे आणि 20 जे आहे ते कोणाचे युटीचे स्टेट आणि युटीचे राहील परंतु सध्या किती आहे 545 ठीक आहे का 545 आहेत याच्यामध्ये काय झालंय आता बाकीच्या जे आहे ते राज्याची लोकसंख्या कमी आहे ना त्याच्यामुळे एक एकच प्रतिनिधी दिलेला आहे तुम्हाला ठीक आहे तर हे एकदम चिल्लर हे झालं ते तुम्हाला किती आहे काय आहे असं विचारत नाही तुम्हाला प्रश्न कुठे पडतो की सर्वात जास्त जे आहे ते लोकसभेमध्ये कोणत्या राज्याचे प्रतिनिधी आहेत 1 प्रतिनिधी असलेलं राज्य कोणते कोणते आहे 2 प्रतिनिधी असलेले कोणते कोणते आहे असा प्रश्न पडतो ठीक आहे लिहिलं आहे का हे ठीक आहे आता बघा एक जागा असलेलं राज्य ठीक आहे बाकी तुम्हाला माहित आहे सर्वाधिक जागा युपीच्या आहेत ठीक आहे एक जागा असलेले राज्य
किती राज्यामध्ये फक्त एक जागा आहे, मी युटीची गोष्ट नाही करताय, कोणाची, राज्यांची, ठीक आहे, केंद्रशासित प्रदेश नाही. कोण कोण आहे बघा, एकच हे आहे त्याच्यानुसार लक्षात ठेवायचं. मीनाक्षी नाव माहित आहे ना, तर आपण मीनाक्षी घेऊ. मिझोरम, नागालँड, मीनाक्षी असं लक्षात ठेवायचं. आणि सिक्कीम, एक जागा असलेले राज्य, ठीक आहे. हे तुम्हाला विचारते सरळ सरळ, खालीलपैकी कोणत्या राज्याचे एकच प्रतिनिधी आहे, तर तीनच राज्याचे एक प्रतिनिधी आहे. मीनाक्षी नाव लक्षात ठेवा, ठीक आहे, तुम्हाला बरोबर लक्षात राहील, ठीक आहे. आणि दोन जागा असणारे त्याच्याही समोर गेला प्रश्न. ठीक आहे, एवढे पाच राज्य आहेत तर त्यांचे किती आहे, दोन, ठीक आहे. अरुण म्हणजे कोण, अरुणाचल, ठीक आहे. मेघा म्हणजे मेघालय, मणिपूर, ठीक आहे. गो म्हणजे गोवा, आणि त्रिपुरा तर सरळ सरळ नावच आहे. असे पाच राज्य आहेत ज्यांच्या दोन दोन जागा आहेत, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, बाकीचं तुम्हाला इझिली लक्षात राहते. कलम 82 आहे जागांची पुनर्रचना, म्हणजे आता लोकसंख्येनुसार काय होणार आहे, मतदारसंघांची रचना बदलणार आहे आणि राज्याची लोकसंख्या सुद्धा बदलणार आहे. मग जागांची वाटणी कशी करायची, यासाठी तीन घटनादुरुस्त झाल्या, 42, त्यानंतर या घटनादुरुस्तीनुसार त्याच्यामध्ये बदल करण्यात आला. तर लक्षात घ्या, प्रिलिम्सला तुम्हाला जोड्या लावामध्ये हे एवढंच विचारेल, ठीक आहे. जागांची पुनर्रचना 82 आहे. कलम 83 काय आहे, कालावधी सभागृहाचा. आता कालावधी काय आहे, कालावधीमध्ये तुम्हाला माहित आहे राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, ठीक आहे. राज्यसभा स्थायी सभागृह आहे, त्याचं काय होत नाही, विसर्जन होत नाही. आणि लोकसभा जे आहे त्याचा साधारण कालावधीमध्ये कालावधी किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा. पण असं गरजेचं नाही आहे, पंतप्रधानांनी जर राजीनामा दिला आणि मग जे आहे ते सरकार स्थापन झालं नाही आणि अशी परिस्थिती निर्माण झाली तर लोकसभेचं विसर्जन पण होऊ शकते, ठीक आहे. त्याच्यामुळे साधारण कालावधीमध्ये लोकसभेचा कालावधी किती आहे, 5 वर्षाचा. पण तो जो आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये बदल पण होऊ शकतो. आणि राज्यसभा स्थायी सभागृह आहे त्याच्यामुळे जे आहे ते त्याचं विसर्जन होत नाही. परंतु राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा आहे, 6 वर्ष. बघा, राज्यसभेचा कालावधी 6 वर्ष नाही, त्याच्या सदस्यांचा कालावधी 6 वर्षाचा आहे. आणि दर 2 वर्षानंतर काय होते, 1/3 सदस्य निवृत्त होतात, ठीक आहे. तेवढं त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं, राज्यसभा स्थायी सभागृह आहे त्याचा काही कालावधी नाही, पण त्याच्या सदस्यांचा कालावधी 6 वर्ष आहे, ठीक आहे. नाही तर मरेपर्यंत राहीन बा असं नाही आहे. त्यानंतर बघा, जागांमध्ये आरक्षण, आरक्षित जागा आहेत ना. आता बघा, 331 नुसार जे अँग्लो इंडियन होतं, ठीक आहे, नॉमिनेटेड प्रतिनिधी राहायचे, ते काय झालं, आता बंद झालं आहे. परंतु 330 नुसार आहे ना अनुसूचित जाती आणि जमातींना, ठीक आहे. कलम 330 त्याच्यानुसार काय आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना काय आहे, ठीक आहे, राजकीय बाबीमध्ये आरक्षण. ठीक आहे, आता याच्यानुसार काय आहे,
दर बघा याचं 334 मध्ये काय सांगितलं होतं, हे आरक्षण किती वर्षापर्यंत राहील, 70 वर्षापर्यंत राहील, हे 334 मध्ये सांगितलं होतं. परंतु त्याच्यामध्ये रिसेंट जी घटनादुरुस्ती झाली, कितवी घटनादुरुस्ती होती, 104वी घटनादुरुस्ती, आणि त्या घटनादुरुस्तीने काय केलं आहे, त्या आरक्षणाची मर्यादा अजून 10 वर्षांनी वाढवली. नाही तर बघा लास्ट टाइम 95वी घटनादुरुस्ती 2009 झाली होती, आणि त्यांनी 2020 पर्यंत या घटनादुरुस्तीचं जे याचं जे आहे आरक्षणाची लिमिट वाढवली होती. पण आता 70 वर्ष कम्प्लीट झाले होते 2020ला, ठीक आहे, तर ते आरक्षण बंद न करता 104वी घटनादुरुस्ती केली आणि ते आरक्षण पुन्हा जे आहे ते 10 वर्षांनी वाढवलं. ठीक आहे, म्हणजे आता ते कधीपर्यंत राहील आता हे आरक्षण, 25 जानेवारी 2030 पर्यंत. ठीक आहे, कितव्या घटनादुरुस्तीनी, 104वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट नुसार. ठीक आहे, मग किती आहे आरक्षित जागा, अनुसूचित जातीसाठी 84 आणि अनुसूचित जमातीसाठी, जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब, किती आहे, 47 आहे ना, 47. ठीक आहे, अनुसूचित जातीसाठी 84 आणि अनुसूचित जमातीसाठी 47. ठीक आहे, आता मला सांगा या आरक्षित जागा जिथं जास्त लोकसंख्या असेल त्या राज्याला जास्त मिळणार आहे, है ना. मग अनुसूचित जातीची लोकसंख्या कुठे जास्त आहे, UPला, त्याच्यामुळे अनुसूचित जातीच्या जास्त जागा कुठे असणार, UPमध्ये. आणि अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे, MPमध्ये आढळते. ट्रायबल पॉप्युलेशन जिथे आहे तिथेच ते आरक्षण राहणार ना का. आता मला सांगा महाराष्ट्रात एकही अनुसूचित जमातीचं आहे नाही प्रतिनिधी, समजा एक लोकसंख्याच नाही आहे, तर मग आपल्याला आरक्षण भेटणार आहे का, कोणासाठी भेटणार आहे. जर समजा इथे लोकसंख्याच नाही तर मग तिथे आरक्षित जागा देऊन फायदा आहे का. मग लक्षात कसं ठेवायचं आहे हे राज्य, तर जिथे अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त तिकडे जे आहे ते अनुसूचित जातीचे जे आरक्षित जागा आहेत त्या जास्त असणार आहे, आणि जिथे अनुसूचित जमातीची लोकसंख्या जास्त, म्हणजे ज्यांनी लोकसंख्या चॅप्टर चांगला केला त्याला हे राज्यही पाठ करायची गरज नाही. ठीक आहे, तर लक्षात घ्या 84 अनुसूचित जातीच्या आहेत आणि 47 ज्या आहे त्या कोणाच्या आहे, अनुसूचित जमातींच्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये राज्य जर बघतो म्हटलं तर UP, त्यानंतर वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल, आणि त्यानंतर तमिळनाडू. ठीक आहे, या तीनही राज्यांमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त आहे, त्याच्यामुळे यांना जागा पण जास्त आहे. 17 जागा आहेत, इथे 10 जागा आहेत, आणि यांना जे आहे ते 7 जागा. ठीक आहे, आणि महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे अनुसूचित जातीच्या, किती जागा आरक्षित आहे, 5 आहेत ना. आणि अनुसूचित जमातीच्या जागा सगळ्यात जास्त कुठे आहे, MPमध्ये. ठीक आहे, त्यानंतर ओडिसा आणि झारखंड. झारखंडला पण सेमच जागा आहे, ओडिसा झारखंड. बघा राज्य बघा सगळे ट्रायबल पॉप्युलेशनवाले आहेत, 5. आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत, 4. ठीक आहे, एवढे 3 राज्य जरी लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे. लिहिलं आहे का हे, बघा आता कलम जे आहे ते 84 घेतलाय का आपण, पात्रता बघा, पात्रतेमध्ये पूर्ण पाठ करायचा नाही, फक्त काय लक्षात ठेवायचं पेपरच्या अँगलनी, 3 प्रकारच्या पात्रता घटनेमध्ये सांगितल्या आहे. ठीक आहे, कोणते कोणते आहे बघा, एक पात्रता आहे कलम 192. ठीक आहे, घटनेचं कलम 102 आहे, त्याच्यामध्ये जे पात्रता सांगितली ती. दुसरी पात्रता सांगितली ते म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 ॲक्ट 1951, आणि तिसरी पात्रता कशावर आहे, पक्षांतर बंदी.
पक्षांतर बंदीने सुद्धा अपात्र ठरते ना. आता लक्षात घ्या, 84 मध्ये पात्रता आहे त्या 3 गोष्टीला धरून आहे. कलम 102 ला लोकप्रतिनिधित्व कायदा आणि पक्षांतर बंदी. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं पेपरच्या अँगलनी, याच्यात काय येते काय नाही ते महत्त्वाचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की पक्षांतर बंदीनुसारची अपात्रता आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्याला, म्हणजे लोकसभेच्या बाबतीत लोकसभा अध्यक्षांना, राज्यसभेच्या बाबतीत राज्यसभेच्या अध्यक्षांना. आता एखादी व्यक्ती जे झालं ना आपल्या महाराष्ट्रामध्ये, तेच त्यांनी काय केलं, पक्षांतर केलं, तर त्यावेळेस कोण होते, नार्वेकर होते ना विधानसभा अध्यक्ष. तर नार्वेकरांनी काय घोषित केलं की हे जे आहे अपात्र आहे, आणि त्यालाच चॅलेंज करण्यासाठी कुठे गेले आता, सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे याचाच अर्थ एखादी सदस्य हा पक्षांतरानुसार जे आहे पात्र आहे की अपात्र आहे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो, पीठासीन अधिकाऱ्याला. पीठासीन अधिकारी, आता पीठासीन अधिकारी म्हणजे कोणता, तर लोकसभेच्या बाबतीत लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या बाबतीत राज्यसभा अध्यक्ष. सरळ सरळ पीठासीन अधिकारी लिहिलं, ठीक आहे. आणि दुसरं जे आहे, या दोघांनुसारची जर अपात्रता असेल, कलम 102 अन्वयाची अपात्रता असेल किंवा लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसारची, तर हे कोण ठरवत असते, राष्ट्रपती निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने. आणि निवडणूक आयोगाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो, ठीक आहे. तर हे इथे कोण ठरवते, राष्ट्रपती. आता राष्ट्रपतीला काय समजते बाकीच्या गोष्टी कायदेशीर, तर मग त्यांना सल्ला कोण देतात, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या सल्ल्याने. आणि हा सल्ला कसा असतो, बंधनकारक. म्हणजे जर राष्ट्र, आता समजा निवडणूक आयोगाने म्हटलं की अमुक अमुक व्यक्ती लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार अपात्र ठरला, ठीक आहे, कोणताही खासदार, निवडणूक आयोगाने असं सिद्ध केलं आणि ते राष्ट्रपतीला सांगितलं, तर राष्ट्रपती काय करतात, त्याचं सदस्यत्व रद्द करतात, ठीक आहे. याप्रमाणे त्याला हे आहे. त्यानंतर कलम 85 मध्ये काय आहे, संसदेचं अधिवेशन. 85 मध्ये अधिवेशन दिलं आहे ना, बघा अधिवेशनामध्ये सरळ सरळ आहे की दोन, एवढंच सांगितलेलं आहे, 2 अधिवेशनादरम्यान 6 महिन्यापेक्षा जास्तीचा कालावधी नसावा. पण आपल्या इथे 3 अधिवेशनं घेतले जातात, 6 मंथपेक्षा जास्त कालावधी नसावा. ठीक आहे, प्रिलिम्सच्या अँगलने इतकं डिटेलमध्ये विचारतही नाही तुम्हाला, फक्त तुम्हाला बेसिक बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. तसं पॉलिटिक्स शिकायला 3 महिने लागतात टोटल डिटेलमध्ये, रोज 2 तास जर शिकले तर. आपण आता बेसिक जे आहे महत्त्वाच्या गोष्टी त्या घेऊ, ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण जे आहे ते विधेयक घेऊ. विधेयकांवर तुम्हाला जे आहे ते प्रश्न विचारतात, ठीक आहे. बघा 3 प्रकारचे विधेयक आपण जे आहे ते बघणार आहे. एक साधारण विधेयक, 3 नाही 4 प्रकारचे, ठीक आहे, साधारण विधेयक. दुसरं आहे धन विधेयक. त्यानंतर वित्त विधेयक. आणि चौथं आहे घटनादुरुस्ती विधेयक. पहिले हे बेसिक काय आहे ते समजायचं, आणि याच्याबाबत 2च गोष्टी लक्षात ठेवायचं की कोणत्या विधेयकाबाबत संयुक्त बैठक घेता येते की नाही येत, आणि राज्यसभेला काय अधिकार आहे. बस एवढ्या बाबी जर लक्षात असेल तर तुमचे 1 ते 2 प्रश्न इथे सुटतात, ठीक आहे. पहिले जे आहे ते धन विधेयक बघायचं. धन विधेयकाची व्याख्या किती आहे, कलम 110. वित्त विधेयक जे आहे ते कोणत्या याच्यामध्ये येतं, 117, कलम 117.
त्यानंतर घटना दुरुस्ती कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? 368. ठीक आहे, बाकी सगळे विधेयक कसे असतात? साधारण विधेयक. हे सोडून बाकीचे विधेयक साधारण. आता बघा, पहिले धन विधेयक घेऊ आपण. धन विधेयक म्हणजे कलम 110 डेफिनेशननुसार ज्या बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे तेवढ्या बाबीशी संदर्भातलं असणारं विधेयक म्हणजे कोणतं विधेयक? धन विधेयक. आता धन विधेयक जे आहे ते एखादी बिल हे धन विधेयक म्हणून मांडलं, ठीक आहे, तर प्रथम कुठे मांडावं लागतं? ठीक आहे, आता याचं एक एकाचं बेसिक हे घेऊ आपण. ठीक आहे, मनी बिल म्हणतो याला, धन विधेयक याच्या बाबत काय आहे, कुठे मांडावं लागतं? प्रथम लोकसभा. प्रथम कुठे मांडावं लागतं? लोकसभेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्या संदर्भात काय आहे? राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच मांडावं लागतं. ठीक आहे, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की राज्यसभेला फक्त 14 दिवसाचा कालावधी असतो ना. आता एखादी विधेयक जे आहे ते धनविधेयक आहे, कलम 110 व्याख्येनुसार त्याच्यामध्ये समाविष्ट होतं, ते विधेयक जर मांडायचं असेल, म्हणजे खर्च करणारं जे आहे पैशाच्या रिलेटेड असणारं विधेयक आहे कलम 110 डेफिनेशननुसार, ते विधेयक म्हणजे धनविधेयक, ते मांडायचं असेल तर प्रथम कुठे मांडावं लागेल? लोकसभेत, राज्यसभेत नाही. का? कारण लोकसभेत लोकांचे प्रतिनिधी बसलेले असतात. मग खर्चाच्या रिलेटेड विधेयक आहे, त्याच्यामधून जे आहे ते संचित निधीतला खर्च होणार आहे, अशा प्रकारचं जे विधेयक आहे ते लोकांच्या प्रतिनिधीच्या मर्जीनं झालं पाहिजे ना. राज्यसभेत कोणाचे प्रतिनिधी आहे? अप्रत्यक्ष निवडणूक होते, राज्याचे प्रतिनिधी आहे. आणि देशाचा कारभार लोकांच्या याने झाला पाहिजे, कारण हा लोकशाही देश आहे, त्याच्यामुळे हे प्रथम कुठे मांडावं लागतं? लोकसभेत. असं लक्षात ठेवा, म्हणजे बरोबर लक्षात राहते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने मांडावं लागतं. का? आता फॉर एक्झाम्पल, आपल्या घरी आपल्याला खर्च करायचा आहे, वडिलांच्या संमतीने करताना पूर्वसंमतीने, जरी तुमच्या मनाने करत असेल पण एकदा तर विचारत असेल ना, विचारत नाही का? का आपल्या मर्जीनंच काम करते? तसं राष्ट्रपती कोण आहे? देशाच्या संदर्भात सर्वोच्च पदावरचे व्यक्ती आहे, म्हणून त्यांची पूर्वसंमती घ्यावी लागते की असं अशा प्रकारचं विधेयक आम्ही मांडत आहे, म्हणून जे आहे ते त्यांच्या पूर्वसंमतीने मांडलं जाते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की लोकसभेने एकदा विधेयक पारित केलं तर ते राज्यसभेकडे जातं, आणि राज्यसभेला याच्यावर फक्त 14 दिवसाचा कालावधी आहे. 15व्या दिवशी जर राज्यसभेने ते विधेयक पारित केलं नाही तर आहे त्या परिस्थितीमध्ये पारित समजलं जाते. म्हणजे राज्यसभेला फक्त 14 दिवसाचा कालावधी आहे, आणि या 14 दिवसामध्ये सुद्धा राज्यसभा फक्त शिफारसी करू शकते, त्याच्यामध्ये दुरुस्त्या करू शकत नाही. ठीक आहे, तर 14 दिवसाचा कालावधी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट धन विधेयकाबाबत एक आहे की राष्ट्रपती याला पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. एवढं लक्षात ठेवायचं, पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. ठीक आहे, मग इथे आपण जे आहे ते नंतर याच्यामध्ये लिहू, इकडे जागा सोडून द्यान. बरोबर, 2 पॉईंट लिहायचे ते लिहून टाकू. ठीक आहे, हे झालं धन विधेयक. आता दुसरं आहे घटना दुरुस्ती विधेयक. याला पूर्णपणे बघितलंय आपण, रिव्हिजनमध्ये बघितलं ना स्टार्टिंगलाच. आता घटना दुरुस्ती विधेयक आहे, त्याच्यामध्ये दोन्ही सभागृहाला समान अधिकार आहे. बघितलं होतं आपण, कोणत्याही सभागृहात मांडता येते पहिली तर गोष्ट, कोणत्याही संसदेच्या कोणत्याही सभागृहात प्रथम मांडता येते, असं काही गरजेचं नाही आहे की आपल्याला ते कुठे मांडलं पाहिजे, राज्यसभेतच मांडलं पाहिजे किंवा लोकसभेतच, कोणत्याही सभागृहात मांडता येते. राष्ट्रपतीची पूर्वसंमती घ्यावी लागते का? ठीक आहे, राष्ट्रपतीच्या पूर्व, बघा हे पूर्ण झालेलं आहे आपलं, फक्त आता एका ठिकाणी घेत आहे, पूर्वी संमती घेण्याची गरज नाही, संमतीची गरज नाही. आणि त्यानंतर राष्ट्रपतीला व्हेटो उपलब्ध नाही आहे. 24वी घटना दुरुस्ती 1971 नुसार डायरेक्ट संमती द्यावी लागते, व्हेटो उपलब्ध नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, दोन्ही सभागृहांना समान अधिकार आहे, कारण एकदा राज्यसभेने विधेयक फेटाळलं आणि दोघांमध्ये जर मतभेद असेल दोन गृहामध्ये, तर संयुक्त बैठक जे आहे ते बोलवली जाते का?
नाही, दोन्ही सभागृहाला ते स्वतंत्ररित्या पारित करावं लागतं, त्याच्यामुळे जे आहे इथे काय आहे, दोन्ही सभागृहांना समान अधिकार आहे. ठीक आहे, कारण दोघांनाही जे आहे ते स्वतंत्र पारित करावे लागते, स्वतंत्ररित्या पारित करावे लागते. हे आपण फास्ट घेत आहे कारण आपण हे ऑलरेडी बघितलं आहे स्टार्टिंगलाच. ठीक आहे, याप्रमाणे घटनादुरुस्ती विधेयक आहे. हे चार पाच पॉईंट जरी लक्षात असले तरी तुम्ही प्रश्न सोडवू शकता, संयुक्त बैठक घेऊच शकत नाही ते. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा राहिलं वित्त विधेयक. आता बघा वित्त विधेयक म्हणजे कोणतं आहे, तर बघा 110 मध्ये जे दिलेलं आहे ते धनविधेयक, तेवढ्याच बाबीच्या संदर्भात असेल तर तेवढं ते धनविधेयक, जे व्याख्येमध्ये येते 110 च्या. पण ते सोडून बाकीचे पैशा रिलेटेडचे जे विधेयक आहे ते सगळे कशामध्ये येते, वित्त विधेयकामध्ये. म्हणजे 110 मधली लिस्ट सोडली तर बाकी सगळे मनी रिलेटेड विधेयक आहे ते वित्त विधेयकामध्ये येतात. आता वित्त विधेयक जे आहे ते 117(1) आणि 117(3) अशा दोन कलमामध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे. ते दोन टाईपचे असतात. फक्त याच्यामध्ये काय आहे, वित्त विधेयक आणि धनविधेयकातला फरक काय आहे. बघा या दोघांनाही जे आहे ते धनविधेयकाच्या बाबतीत संयुक्त बैठक घेता येत नाही, पण वित्त विधेयकाच्या बाबतीत संयुक्त बैठक घेता येते. आणि साम्य काय दोघांमध्ये, तर हे सुद्धा जे आहे ते प्रथम लोकसभेत मांडावं लागतं आणि राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने. आणि बघा ह्या दोन बाबी जर सोडल्या तर बाकीचं सगळं विधेयक हे सामान्य विधेयकासारखं आहे. ठीक आहे, म्हणजे याला जर पारित करायचं असेल तर हे काय मांडावं लागते, प्रथम लोकसभेत, आणि दुसरी गोष्ट आहे की याला राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने मांडावं लागते. आणि एवढं जर कंडिशन फुलफिल केल्या आपण पहिली आणि दुसरी, तर बाकी सर्व बाबी ज्या आहेत ते साधारण विधेयकासारख्या आहे. म्हणजे काय आहे की दोन्ही सभागृहांना समान अधिकार, ठीक आहे, अधिकार आहे. त्यानंतर संयुक्त बैठक बोलवता येते. ठीक आहे, तुम्हाला समजत आहे का समजत नाही आहे, समजत नाही आहे, फास्ट होत आहे का, झालं आहे ना तुमचं पॉलिटी ऑलरेडी, झालं आहे ना, मग रिव्हिजन असायचं. जे नवीन लोक आहे त्यांनी हे लिहून ठेवा. ठीक आहे, दोन बघा, वित्त विधेयक आणि धनविधेयकातलं साम्य काय आहे, वरचे दोन पॉईंट, या दोन बाबीच्या बाबत साम्य आहे. पण बाकी सगळ्या बाबी जे आहे संयुक्त बैठक घेता येते, त्यानंतर व्हेटो पॉवर आहे राष्ट्रपतींना. ठीक आहे, ह्या सगळ्या बाबी कोणाच्या सारख्या आहे, सामान्य विधेयकासारख्या. म्हणजे जर याला साध्या भाषेत लक्षात ठेवायचं असेल तर वित्त विधेयक म्हणजे धनविधेयक आणि सामान्य विधेयक या दोघांच्याही तरतुदी मर्ज करून जे विधेयक तयार झालं ते म्हणजे वित्त विधेयक. अर्ध्या बाबी कोणासारख्या आहे, सामान्य विधेयकासारख्या, आणि अर्ध्या बाबी कोणासारख्या आहे, धनविधेयकासारख्या. म्हणजे हा कॉम्बो आहे. ठीक आहे, दोघांचा म्हणजे काय आहे, आईस्क्रीम आणि लस्सी एकात केल्यावर आईस्क्रीम लस्सी भेटते ना, भेटते की नाही, तसं आहे हे. धनविधेयक आणि सामान्य विधेयक एकत्र केलं का तुम्हाला वित्त विधेयक मिळते. त्या दोघांच्याही तरतुदी याला लागू आहे. कोणत्या, ह्या पहिल्या दोन तरतुदी धनविधेयकाच्या आहे आणि ह्या बाकीच्या तरतुदी ह्या कोणासारख्या आहे, साधारण विधेयकासारख्या. ठीक आहे, आणि बघा मग साधारण विधेयक कसं असते, तर साधारण विधेयक कोणत्याही सभागृहात मांडता येतं. त्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची गरज नसते. तिसरी महत्त्वाची गोष्ट, याच्याबाबत जे आहे ते राष्ट्रपतींना पूर्ण नकाराधिकार असतो, सगळ्या प्रकारचे नकाराधिकार उपलब्ध आहे. चौथी गोष्ट, दोन्ही सभागृहामध्ये मतभेद झाले तर काय, संयुक्त बैठकीची तरतूद आहे. राज्यसभा काय करू शकते, कोणत्याही शिफारसी सुचवू शकते, विधेयक जे आहे ते पारित करू शकते किंवा फेटाळून लावू शकते. म्हणजे साधारण विधेयकाच्या बाबत दोन्ही सभागृहांना समान अधिकार आहेत, परंतु धन आणि धनविधेयकाबाबत तो नाहीत. ठीक आहे, तर साधारण विधेयकाचं पण लिहून टाकू आपण. साधारण विधेयक म्हणजे जे आपलं बाकीच्या काम, हे तीन गोष्टी सोडल्या का, त्या सोडून इतर बाबीबाबतचं जे विधेयक आहे ते साधारण विधेयक. बघा
पहिली तर गोष्ट हे कोणत्याही सभागृहात मांडता येते संसदेच्या, ठीक आहे, मांडता येते. दुसरी गोष्ट, राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची गरज नाही. तिसरी गोष्ट की याला जे आहे राष्ट्रपतींना सर्व प्रकारचे व्हेटो प्राप्त आहे. त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट की राज्यसभेला लोकसभेचा समान अधिकार आहे. लोकसभेसारखा समान अधिकार आपण समोर ते पण बघणार आहे की राज्यसभा आणि लोकसभा या दोघांना जे आहे अधिकारात कोणता कोणता फरक आहे, म्हणजे लोकसभा वरचढ कुठे आहे आणि राज्यसभा वरचढ कुठे आहे, ठीक आहे. त्यानंतर पाचवी महत्त्वाची गोष्ट, मतभेद असल्यास काय घेऊ शकते, संयुक्त बैठक. मतभेद असल्यास संयुक्त बैठक. ठीक आहे. आणि बघा, साधारण विधेयक मंत्री पण मांडू शकते आणि खासगी सदस्य पण मांडू शकते. खासगी म्हणजे कोण, सत्ताधारी पक्षाच्या बाहेरचा व्यक्ती. फक्त फरक एवढा आहे का बाहेरच्या व्यक्तीचं विधेयक काय होणार आहे, फेटाळलंच जाणार आहे, ते पारित होणार आहे का नाही, मग कोण आपला इन्सल्ट करून घेईन म्हणून ते मांडत नाही. अदरवाईज बहुमत ज्याच्याकडे आहे तर त्याचंच विधेयक पारित होईल ना, मग हसा कशाला करायचा. जसं अविश्वास प्रस्ताव मांडला होता यांच्याकडे, मला सांगा, राहुल गांधींनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता पंतप्रधान, आता त्यांच्याकडे सीटा किती होत्या आणि खरंच तो अविश्वास प्रस्ताव पारित होणार होता का, मग काहीतरी न्यूजमध्ये येण्यासाठी तो मांडला होता. आता बघा, आपण पहिल्या याच्यावरचं बघू. इथे तुम्ही फक्त शॉर्टकटमध्ये काय लिहून ठेवायचं बघा, इथे आहे कलम कोणते कोणते आहे हे आपल्याला माहीत आहे. आपण इथे संयुक्त बैठक घेता येते की नाही, एक छोटासा चार्ट बनवू, म्हणजे तुम्हाला रिव्हिजनसाठी ते खूप कामात येईल, ठीक आहे. पहिलं आहे साधारण विधेयक, ठीक आहे. दुसरं आहे धन विधेयक, तिसरं आहे वित्त विधेयक आणि चौथं आहे, पेपरला तुम्हाला एवढंच विचारते, हे बाकीचं विचारत नाही, फक्त बदल काय आहे तेवढा विचारला जातो, ठीक आहे. घटनादुरुस्ती विधेयक, ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की याच्यात पहिला पॉईंट घेऊ आपण, ठीक आहे. इथे संयुक्त बैठक घेता येते की नाही बा, दुसरा पॉईंट घेऊ आपण, ठीक आहे. कोणत्या गृहात जे आहे ते मांडता येते, प्रथम कोणत्या गृहात मांडता येते आणि तिसरा पॉईंट, राष्ट्रपतीचा व्हेटो प्राप्त आहे की नाही, ठीक आहे. याप्रमाणे याचं हे करू आणि त्याच्यानंतर जो आहे आपण त्याला हे, ठीक आहे. आता पहिला पॉईंट आहे साधारण विधेयक आहे त्याच्यासाठी संयुक्त बैठक घेता येते की नाही, घेता येते, मग इथे लिहायचं, राईट करायचं, घेता येते, ठीक आहे. दुसरी गोष्ट, धन विधेयकासाठी संयुक्त बैठक घेता येते का, क्रॉस करा, घेताच येत नाही. धन विधेयकाला घेता येते का, नाही. वित्त विधेयकाला घेता येते आणि घटनादुरुस्ती विधेयकाला घेता येत नाही, ठीक आहे. किंवा हो नाही पण लिहू शकता, होय नोट्स ज्या आहे त्या अशा नाही काढायच्या, हे अशाच काढायच्या शॉर्टकटमध्ये, म्हणजे पूर्ण याच्या तुमच्या 10-20 पानामध्ये 50 पानामध्ये पूर्ण पॉलिटीची नोट झाली पाहिजे, एकदम शॉर्टकटमध्ये. नोट्स थोडी दुसऱ्याला दाखवायची आहे, ते स्वतःची स्वतः बघायची आहे. म्हणजे तुमची जे आहे 3-4 तासामध्ये अख्खी रिव्हिजन झाली पाहिजे. मेन्सच्या वेळेस ते कामी येतं, कारण राज्यसेवा मेन्सचा जर तुम्ही अभ्यास करत असेल, एका दिवशी 2 पेपर होते 150 मार्काचे. केव्हा रिव्हिजन करणार आहे, 3 दिवसात 6 पेपर होते, वेळ असतो का रिव्हिजनला, ठीक आहे. आता बघा, साधारण विधेयक जे आहे कोणत्या सभागृहात प्रथम मांडता येते, साधारण विधेयक कोणत्याही, ठीक आहे. आयदर लोकसभा मांडा की राज्यसभा, ऑप्शन आहे लोकसभा किंवा राज्यसभा, ठीक आहे, कुठेही मांडता येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, धन विधेयक प्रथम कुठे मांडावं लागते, प्रथम लोकसभा,
हे कंपल्सरी आहे, ठीक आहे. वित्त विधेयक हे पण लोकसभेत मांडावं लागतं प्रथम. आणि घटना दुरुस्ती विधेयक कोणत्याही सभागृहात, ठीक आहे. त्यानंतर वेटो पॉवर, बघा साधारण विधेयकाच्या बाबत सर्व वेटो प्राप्त आहे राष्ट्रपतींना. धन विधेयकाच्या बाबत, ठीक आहे, पुनर्विचारार्थ पाठवता येत नाही. पुनर्विचारार्थ नाही म्हणजे निलंबनात्मक वेटो प्राप्त नाही. त्यानंतर वित्त विधेयकाबाबत सर्व वेटो प्राप्त आहे. आणि घटना दुरुस्ती विधेयकाबाबत संमती देणं काय आहे, बंधनकारक, म्हणजे वेटो नाही. 24व्या घटना दुरुस्तीनुसार वेटो आहे का? नकार अधिकार प्राप्त नाही आहे ना. संमती काय आहे, बंधनकारक. इंदिराबाईनं केलं आहे ना ते बंधनकारक 24वी घटना दुरुस्ती. त्यांना नाही हा शब्द त्याच्या डिक्शनरीत नव्हता, नाही समजतच नव्हतं. करायचं म्हणजे करायचं. ठीक आहे. आता पुन्हा एक कॉलम इथे बनवू शकते की राज्यसभेचे अधिकार काय काय आहे. ठीक आहे, तुम्ही जर तुमच्याकडे जागा असेल तर बनवून टाका. राज्यसभेचे कोणते अधिकार आहे, समान अधिकार साधारण विधेयकाबाबत. ठीक आहे, आपण इकडेच तयार करू एक कॉलम पुन्हा. ठीक आहे, राज्यसभेचा अधिकार, राज्यसभेचे अधिकार कोणते कोणते अधिकार आहेत. बघा साधारण विधेयक असेल तर साधारण विधेयकाबाबत जे आहे, घटना दुरुस्ती इथे लिहू आपण. ठीक आहे, साधारण विधेयकाबाबत समान अधिकार, समान लिहायचं. धन विधेयकाबाबत फक्त 14 दिवस. वित्त विधेयकाबाबत समान अधिकार. आणि घटना दुरुस्ती विधेयकाबाबत समान अधिकार असं लिहायचं. ठीक आहे, एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत जेवढा पालाडा लिहिला तो एकाच चार्टमध्ये झाला. ठीक आहे, आणि पेपरच्या पहिले हे वाचून जायचं. तुम्ही राज्यसभा प्रिलिम्सला जा की कंबाईनला, तुम्हाला तो प्रश्न पडतो. ठीक आहे, लिहून घ्या हे तोपर्यंत.
बघा एमपी आपण असं कागदपत्र बनवायला स्वतः जातो जातो की नाही, किती वेळा फिरायला लावते आपल्याला? तुम्हाला एकदा एमपीएससीची पोस्ट भेटली ना डायरेक्ट अधिकारी घरी येते आपल्या व्हेरिफिकेशनसाठी, आपल्याला जायची गरज नाही. म्हणून ह्या एमपीएससीचा पावर आहे खरं, सिरियसली तुम्ही जा तिथे कुठे पण. एकदा तुम्हाला तुमचा रिझल्ट आला ना तर तुम्हाला खूप बेनिफिट आहे, घरीच येते ते नॉन क्रिमिलेअरचं व्हेरिफिकेशन राहो काही राहो. आता मंडळ अधिकारी म्हणजे त्यांची क्लास टूची पोस्ट आहे आणि ते स्वतः म्हणते की आम्ही येतो बा घरी, कसाल तुम्ही येता कष्ट घेता, हा पावर आहे ना. असं होते म्हणून खूप हे आहे, आपल्याला माहीत नसते. एमपीएससी नावच काफी आहे, कारण बघा तुम्ही प्रिपरेशनला लागले, तुम्हाला काय म्हटलं असेल लोकांनी, ते का पास होत असते का कोणी असंच सांगते ना, म्हणते की नाही, तर ते याच्याचसाठी म्हणते का तुम्ही समोर नाही गेले पाहिजे ना, समोर गेले तर मग त्यांचं कोणी ऐकणार आहे का? आपल्यासमोर गेलं नाही पाहिजे कोणी, म्हणून टांगकीची करत असते लोक. बघा हे विधेयक बघितले, आता राज्यसभा आणि एमपीएससीची पोस्टही नाही भेटली तर मग कराळेसर सारखं फेमस व्हावं लागते, मग तर डायरेक्ट कलेक्टरच घरी येते आपल्या. नाही बघा आता जर आपल्याला व्हायचं आहे तर ते चांगलं आहे ना, जसं मोठी पोस्ट घेतली, समजा तुम्ही डीसी झाले, राज्यसेवा काढली, ठीक आहे, आपल्या जो नाही आहे आता कोणाकडे एक्स्ट्रा टॅलेंट असते आपल्याकडे ते नाही आहे, मग आपण डीसी डीवायएसपी होऊ शकतो, 10-15 वर्ष ड्युटी करायची, 15 वर्षांनी डीवायएसपी झाले तर कशाचा चार्ज मिळतो एसपीचा, ठीक आहे, 10 वर्ष अजून ड्युटी करायची म्हणजे करिअरचे 20 वर्ष गेले, समजा 25व्या वर्षी लागले, तुम्ही झाले 45 वर्षाचे, 45व्या वर्षी रिझाईन करायचं, तेवढे पैसेही कमावलेले असते, सगळंच बरोबर राहते, राजकारणात उतरायचं काय आहे, तेवढं फेमस होते ना. 20 वर्ष चांगलं काम केल्यावर फेमस होते की नाही होत बघा ना, आपल्या सामान्य घरचे लोक राजकारणात सरळ जाऊ शकतो का? कितीतरी आय एस ऑफिसर आहे, म्हणजे तुम्हाला माहीत नाही हे नुसतं ब्रेड अँड बटरचं सर्व्हिस नाही आहे, याच्या पलीकडे खूप. एक यंगेस्ट आय एस ऑफिसर आहे, सरनेम त्यांचं येत नाही मला, साऊथचे आहे ते, किती वर्ष केली, 4 वर्ष फक्त त्यांना राजकारणातच उतरायचं होतं, पण सर्व्हिस का केली, का आय एस झाल्यावर फेमस होते, ऑल इंडिया सर्व्हिसमधला आहे, सारे मंत्री तुमच्यासोबत राहून राहिले, मग ते जर केल्यानंतर ते काय नंतर राजकारणात उतरले, ते मोहम्मद फैजल वगैरे आहे ते सुद्धा आय एसच आहे ना, मग हे का बरं करतात तर फेमस व्हायसाठी, तेवढा अभ्यास होतो पुन्हा. आता बघा बरं अरविंद केजरीवाल कोण म्हणन, ते नॉर्मल जर असते तर जाऊ शकले असते का तेवढ्या दूर, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आहे, त्यांचे तर्क बघा तुम्ही, हुशार आहे म्हणूनच तेवढे तर्क देऊ शकते ना, बाकीच्यांना समजतच नाही काय आहे. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस त्या म्हणजे अख्खं जे सेल्स टॅक्स डिपार्टमेंट आहे अख्खं त्यांच्या अंडरमध्ये राहते, महसूल सचिव राहते ते, त्यांना सगळे कच्चे चिठ्ठे माहीत असते गव्हर्नमेंटचे कुठं काय आहे बा म्हणून. आणि दुसरी गोष्ट, कोणाला काही नाही करायचं तरी सर्व्हिसही चांगली आहे आपली, काही नाही केलं तरी आरामात होते, काही करायची गरज नाही आहे, आणि ज्याला इंटरेस्ट आहे ते बाकीचंही करू शकते. नाही काही तर स्टेजवर तर बोलवन ना, कार्यक्रमामध्ये बोलवन की नाही, कोणता कार्यक्रम असेल तर स्टेजवर तर बसायला लावन प्रमुख अतिथी म्हणून, इंजिनियर डॉक्टर झाल्यावर बसायला लावते का? हॅलो, हां सर, हां हां ठीक आहे ठीक आहे. तर सर मी म्हणजे मी इकडे नाही क्लासेस घेते ना, तर इकडे आलेली आहे मी, तर माझी आई वगैरे येऊन जाईल, ठीक आहे, तर माझंच काम आहे का तिथे माझी का? बरं बरं ठीक आहे, मग मी 15-20 मिनिटात येते मग मी, ठीक. नाही क्लासेस घेत नाही आता, जस्ट 2 महिन्यासाठी ते यूट्यूब लाईव्ह केलेलं आहे, मी फ्री सेशनच आहे ते, हो ते कराळे सर आहे ना फिनिक्स अकॅडमी, तर गेस्ट लेक्चर म्हणून बोलावलं आहे तिथे, क्लासेस म्हणजे काही इन्कमवाला सोर्स नाही आहे हा. हां आता म्हणजे 2 महिने जॉईनिंगला वेळ आहे ना, मग खाली राहायचं त्याच्यामुळे मग आम्ही इथे हे करत आहे. हां ठीक आहे, हो ठीक आहे ठीक आहे. हॅलो, हां कुठे आहे तू? ते त्यांचा मला फोन आला, माझ्या सह्या वगैरे पाहिजे तर त्यांनी मला बोलावलं, हो तर 15 मिनिटाचंच काम आहे, 15-20 मिनिटाचं, 15 मिनिटात येतो म्हणे. तर आता पावणे 11 वाजलेस ना, तर सरांना येऊन जा म्हणा 10-15 मिनिटात. हां हां
हेलो हेलो हाँ मी काय म्हणत आहे हाँ ठीक आहे मी काय म्हणत आहे तुम्हाला सोडून देशील का मग पटकन ठीक आहे बघा सर जे आहे आपण आता 10-15 मिनटं घेऊ त्याच्यानंतर तुम्हाला थोडा वेळ ब्रेक मिळेल 15-20 मिनटाचा आणि 11:20 सर बॅच स्टार्ट करणार आहे ठीक आहे बघा आता राज्यसभा आणि लोकसभा याची तुलना करायची आहे आपल्याला ठीक आहे तर या दोघांची जर तुलना करायची झाल्यास तर कशाची तुलना होईल अधिकाराची कोणाला जास्त अधिकार आहे आणि कोणाला कमी आता बघा पहिला पॉइंट आहे की लोकसभा वरचढ अधिकार लोकसभेला वरचढ अधिकार कशा कशा बाबत आहे म्हणजे बघा वरचढ अधिकार म्हणजे काय लोकसभेला जास्तीचा अधिकार आणि राज्यसभेला कमी अधिकार कोणत्या कोणत्या बाबीमध्ये आहे पहिली गोष्ट की संयुक्त बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवते लोकसभेचे अध्यक्ष ठीक आहे लोकसभेचे अध्यक्ष नसेल तर कोण भूषवते लोकसभेचा उपाध्यक्ष आणि तोही नसेल तर मग उरला सुरला अधिकार कोणाला भेटते राज्यसभेच्या उपाध्यक्षाला ठीक आहे त्याच्यामुळे संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानाच्या बाबत अध्यक्षस्थान हे लोकसभेकडेच असते त्याच्यामुळे या बाबीमध्ये लोकसभा काय आहे वरचढ आहे आता ते म्हणते तुम्ही क्लास घेता म्हणते आणि तुमचं साईड इन्कम आहे म्हणते हे आता का क्लास म्हणजे काय 12 वर्षापासून घेत आहे का कमाल आहे लोकांची हा दुसरी महत्त्वाची गोष्ट धन विधेयकाच्या बाबत ठीक आहे धन विधेयकाबाबत कोणते आहे कोणाला जास्त अधिकार आहे धन विधेयकाच्या बाबत लोकसभेलाच आहे ना बघा प्रथम लोकसभेतच मांडते धन विधेयक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे लोकसभा अध्यक्षांनाच आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट राज्यसभेला फक्त 14 दिवसाचाच अधिकार आहे सगळे अधिकार कोणाला आहे लोकसभेला ठीक आहे याच्यामध्ये पुन्हा जे आहे वित्त विधेयकाबाबत प्रथम ते लोकसभेत मांडावं लागतं वित्त विधेयक प्रथम लोकसभेत मांडतात ठीक आहे बाकी एवढ्या बाबीतच अधिकार त्यानंतर अविश्वास प्रस्ताव सांगा मला अविश्वास प्रस्ताव कुठे दाखल केला जातो राज्यसभेत दाखल करतात का अविश्वास प्रस्ताव हा लोकसभेतच दाखल केला जातो कारण पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतात का कारण पीएम आणि मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतात ठीक आहे पीएम आणि मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असतात लोकसभेला राज्यसभेला आहे का ते नाही ठीक आहे अविश्वास प्रस्ताव इथेच दाखल केला जातो या बाबीमध्ये अजून काही उरलं आहे का ठीक आहे पुन्हा पाचवा पॉइंट इन की एखादी विधेयक जे आहे धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार धन विधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकारही कोणाला आहे लोकसभा अध्यक्षांना म्हणजे हे सुद्धा कोणाकडे गेलं लोकसभेकडे या बाबीबाबत लोकसभेला वरचढ अधिकार आहे किती झाले ह्या 6 पॉईंट 5 पॉईंट एवढे 5 पॉईंट चांगले लक्षात ठेवा ठीक आहे इथे काय आहे लोकसभेचा वरचढ अधिकार ठीक आहे लिहिलं आहे का हॅलो हो आला होता येत आहे थोड्या वेळात हो
हाँ हाँ ठीक है, हो तो ते आताच नाही देता येईन ना, नंतर आणून देईन ना मी। हो तर आजच देते ना। हो हो ठीक आहे। झालं ठीक आहे। आता याच्यानंतर आहे राज्यसभेचा, राज्यसभेचे राज्यसभेचा वरचढ अधिकार। तुम्हाला कालही प्रश्न टाकला होता, काल नाही परवाच्या पेपरमध्ये, दोनच बाबीबाबत राज्यसभेला वरचढ अधिकार आहेत। एक आहे कलम 249 आणि दुसरा आहे बघा या बाबीबाबत, बघा सगळ्या बाबीबाबत राज्यसभेला दुय्यम स्थान आहे। सगळ्यात जास्त वरचं स्थान कोणाला आहे? लोकसभेला। ठीक आहे, मग ते सदस्य संख्या असो, सदस्य संख्या सुद्धा लोकसभेची जास्त आहे, राज्यसभेची कमी आहे। मग कमी असल्यामुळे काय होते, मताधिकार कोणाला जास्त आहे? लोकसभेला। राज्यसभेला कमी आहे ना, तर हे सगळ्या बाबीबाबत जे आहे ते लोकसभा वरचढ आहे। पण फक्त दोन बाबी अशा आहे की ज्याच्या बाबत जे आहे ते राज्यसभेला जास्त अधिकार आहे, लोकसभेला अधिकार नाही। ते कोणत्या दोन बाबी आहे? एक कलम 249 आणि दुसरं आहे कलम 312। कलम 312 मध्ये काय आहे? अखिल भारतीय सेवांची निर्मिती करणे। बघा आता आपल्याकडे किती अखिल भारतीय सेवा आहे? तीन आहे ना। कोणत्या कोणत्या? ठीक आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस। आता चौथी अखिल भारतीय सेवा निर्माण करायची आहे, ते कोणत्या कलमानुसार होईल? 312 नुसार। कशी होते मग ही निर्मिती? तर राज्यसभेच्या, फक्त राज्यसभेमध्ये ठराव पारित करावा लागतो, फक्त राज्यसभेच्या 2/3 बहुमताने। त्याच्यासाठी लोकसभेमध्ये ठराव मांडायची गरज नाही। नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती करायची असेल तर फक्त राज्यसभेच्या 2/3 बहुमताचा ठराव मांडावा लागेल, नवीन सर्व्हिस तयार होईल। आणि कलम 249 मध्ये काय आहे? राज्यसूचीवर कायदा करण्याचा संसदेला अधिकार प्रदान करणे। बघा मला सांगा, राज्यसूचीवर कोण कायदा करू शकतं? कोण करू शकते? राज्यसूचीवर राज्य कायदा करू शकेल ना, संसद करू शकते का? पण कलम 249 नुसार जर राज्यसभेने तसा ठराव पारित केला तर राज्यसूचीतल्या कोणत्याही विषयावर संसद कायदा करू शकते। ठीक आहे, कधी करू शकते? प्रदान करणे। कधी? जेव्हा राज्यसभेने 2/3 बहुमताने ठराव पारित केल्यास, राज्यसभेने 2/3 बहुमताने ठराव पारित केल्यास राज्यसूचीच्या कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला प्रदान होतो। परंतु या ठरावाचा जो आहे कालावधी किती वर्षासाठी असतो? फक्त 1 वर्षासाठी। 1 वर्षापर्यंत असा कायदा करू शकते, 1 वर्षानंतर पुन्हा ठराव पारित करावा लागते आणि पुढे त्याचा हे जो आहे कालावधी वाढवावा लागतो। तर ते समोरचं म्हणजे एकदम मेन्स तर आहे, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, कलम 249 नुसार राज्यसूचीतल्या कोणत्याही विषयावर जर संसदेला कायदा करायचा असेल तर कलम 249 नुसार राज्यसभा ठराव पारित करते। बहुमत किती पाहिजे? 203। ठीक आहे, आणि अखिल भारतीय सेवांची निर्मिती करायची असेल तर त्यावेळी तीच प्रोसेस आहे। ठीक आहे, याप्रमाणे राज्यसभेला इथे जे आहे ते वरचढ अधिकार आहे, इथे लोकसभा दुय्यम आहे या दोन बाबींबाबत, आणि त्या वरच्या 5 बाबी बघितल्या त्याच्यामध्ये लोकसभेला जास्त अधिकार आहे, राज्यसभा दुय्यम आहे। याच्यावर दोन्ही याच्यावर तुम्हाला प्रश्न पडतो। ठीक आहे, त्यानंतर आपण संयुक्त बैठक बघणार आहे। ठीक आहे, आणि नंतर समित्या। ठीक आहे,
अकरा वाजून बघा हे जे आपण लिहिलं हे एवढं घ्या. उद्या आपण जे आहे ते संयुक्त बैठक घेणार. संयुक्त बैठक झाली की त्याच्यानंतर जे आहे आपण जे कार्यकारी मंडळ आहे त्याच्यावर संसद कशा प्रकारे नियंत्रण ठेवते त्याच्यावर एक प्रश्न पडतो ते बघू. आणि त्यानंतर कामकाजाचे जे काही साधनं आहे जसं शून्य प्रहर आहे, अल्पसूचना प्रश्न आहे, तारांकित प्रश्न आहे, त्यानंतर अजून पुन्हा जे आहे काय म्हणते त्याला ध्यानाकर्षण प्रस्ताव आहे, तर हे तीन चार बाबी ज्याच्यावर प्रश्न पडते ते एक बघून घेऊ. ठीक आहे, उद्याला ते क्लिअर होऊन जाते म्हणजे संसद तुमचं क्लिअर होऊन जाईल. मग आपण जे आहे ते कॅग घेऊ आणि कॅग नंतर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि मग राज्य विधिमंडळ. ठीक आहे, आता सरांची बॅच आहे.